पद्मश्री पुरस्कार प्राप्त चित्रपट दिग्दर्शक लेखक आणि निर्माता मधुकर भांडारकर यांनी आज खुलताबाद तालुक्यातील भद्रा मारुतीचं दर्शन घेतलंय. 90 दशकांच्या शेवटाकडे जात असताना काही दिग्दर्शक आपल्या समोर त्यांचे काही चित्रपट घेऊन आले. मधुर भांडारकर हे देखील याच काही दिग्दर्शकांपैकी एक म्हणता येईल. एक असल मराठी माणूस जो सुरुवातीच्या काळामध्ये उदरनिर्वाहासाठी काहीही काम करत होता, तो नंतर एक व्हिडिओ कॅसेट लायब्ररीत काम करण्यापर्यंत येऊन पोहोचला. समोर चित्रपटाचं एक आभासी जग होतं, तर त्याला स्वतःला वास्तवातील चटके सहन करावे लागत होते. अशातच तो पुढे जाऊन एका दिग्दर्शकाचा असिस्टंट बनला आणि तेथूनच त्याचा भारतीय चित्रपट सृष्टीतील प्रवास सुरू झाला. तर त्यांचं दिग्दर्शकीय पदार्पण झालं ते 2001 मधील चांदनी बार या चित्रपटातून. यानंतर बॉलिवूड मधील काही मोजक्या आणि उत्तम दिग्दर्शकांमध्ये त्यांचं नाव घेतलं जाऊ लागलं. आज खुलताबाद तालुक्यातील भद्रा मारुती मंदिरामध्ये त्यांनी दर्शन घेतलंय. यावेळी स्थानिक अभिनेते राजेश थोरात, भद्रा मारुती मंदिराचे अध्यक्ष मिठू पाटील बारगळ, मंदिराचे जनसंपर्क अधिकारी राजेंद्र जोंधळे हे देखील उपस्थित होते. मी कधी पण औरंगाबादमध्ये येतो तर मला अशी संधी भेटते की मी इथे येतो दर्शन करायला. आणखीन मला खूप आवडतो. आणखीन 2022 माझ्यासाठी खूप चांगलं होतं. मला 5वा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. बबली बाउन्सर इंडिया लॉकडाऊन ही पिक्चरचा खूप यश मिळाला. लोकांनी खूप पिक्चरला खूप प्रतिसाद दिला की मी आज धन्यवाद सांगायला आलेलो. 2020 मी इथे आलेलो एकदा. त्यानंतर कोविड झाली 2 वर्ष, संधी नाही मिळाली. 2023 आज मला औरंगाबाद अजिंठा फिल्म फेस्टिवलच्या निमित्ताने इथे मी आज आलो. दर्शन खूप चांगलं आवडलं आणि एक भव्य मंदिर लवकर इथे होणार आहे. खूप खूप आनंद झाला. तुम्हाला आणि ऑर्गनायझेशनला सर्वांना खूप खूप निरंजन देतो. एवढा सगळं तुम्ही हे मंदिर बनवतात आणि ऑर्गनायझेशनला चांगलं काम करतो. जय श्री अमोल काळे, MCN न्यूज, खुलताबाद.